आगामी होने जा रहे जिला परिषद चुनाव को स्थगित करने की मांग चल रही है, मगर इसी मांग के भीतर ही कांग्रेस की ओर से जिला परिषद चुनाव की तैयारियां शुरू कर दी है। हाल ही में नागपुर ग्रामीण कार्यालय में आला नेताओं के बीच एक अहम बैठक संपन्न हुई। सर्वोच्च न्यायालय ने ओबीसी आरक्षण पर निर्णय देकर सियासती कायरनामे में तहलका मचा दिया है। सभी ओर से मांग की जा रही है कि राजनीति में ओबीसी आरक्षण पर कोई निर्णय नहीं होता तब तक आगामी होने वाले जिला परिषद चुनाव को स्थगित किया जाए। इसी मांग के शोर में कांग्रेस ने अपनी चुनावी तैयारियां शुरू कर दी है। ग्रामीण कांग्रेस कार्यालय में हाल ही में एक बैठक संपन्न हुई, जिसमें ऊर्जा मंत्री नितिन राउत, पशु संवर्धन मंत्री सुनील केदार और पूर्व मंत्री राजेंद्र मुलक सहित अन्य पदाधिकारी उपस्थित थे। इस बैठक में आगामी होने जा रहे जिला परिषद चुनाव की रणनीति तय की गई। प्रदेश अध्यक्ष नाना पटोले जी तिथे आहे, त्यांच्या पुढे माननीय ते निरीक्षित झालेले आमदार रणजित कांबळे साहेब हा पूर्ण रिपोर्ट त्यांच्याकडे घेऊन जातील, तिथे ते चर्चा करतील आणि तिथून जो काही पक्षाचा आदेश होईल त्या पद्धतीने आम्ही पुढे। आमच्या भावना काय याच्यापेक्षा पक्षाचं पूरण काय महत्वाचं आहे। आमच्या भावना आहे की निवडणुका जिंकायच्या, आमच्या भावना आमची तयारी आहे पूर्ण 100% काँग्रेसचं यश करून द्यायचं आणि वरतून पक्षाचा समजा आदेश आला तर त्या पद्धतीनं आम्ही काम करू एवढंच राहतो। कसं आहे की प्रदेश अध्यक्ष तिथे आहे, त्यांच्या पुढे आवाज जिल्ह्याचे निरीक्षक माननीय आमदार रणजित कांबळे साहेब घेऊन जातील, सोबत जिल्हा अध्यक्ष तो काय आदेश होते आदेश आहेत ना, आम्ही पुढे आजच्या तारखेवर पर्यंत तर नाही, माझ्यापर्यंत तर नक्कीच नाही आला। आता जिल्हा अध्यक्षकडे आला असं त्यांना आपल्याकडनं माहिती मिळाली, जरा याची खाते जमा करून देतो आणि मग पुढे बोलतोय। कॅमेरा पर्सन राजकुमार मोहटके साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।